नमस्कार, प्राचीस किचन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। वांग्यापासून बनवला जाणारा सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे वांग्याचं भरीत। वांग्याचं भरीत तुम्ही अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं खाल्लं असेल, बऱ्याच पद्धतीने वांग्याचं भरीत बनवता देखील येतं। आज मी तुम्हाला दह्यातील वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते दाखवत आहे। अतिशय झटपट आयत्या वेळेस बनवता येईल अशी ही रेसिपी आहे। यासाठी वेगळ्या कुठल्याही साहित्याचा वापर करणार नाही, साध्या सोप्या घरगुती साहित्यांमध्ये तुम्ही हे वांग्याचं भरीत बनवू शकता। अतिशय पटकन तयार होणारी आणि अतिशय चविष्ट असे हे वेगळ्या पद्धतीचे वांग्याचे भरीत तुम्ही एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा। चला तर मग हे वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहूया। सगळ्यात आधी इथे मी भरताची दोन वांगी घेतलेली आहेत, मीडियम साईजची ही दोन वांगी घेतलेली आहेत। याला वरून तेल लावून घ्यायचं आहे, कारण यामुळे वांगं छान भाजलं जातं। आता गॅस फ्लेमवरती या प्रकारची एक जाळी ठेवायची आहे आणि दोन्ही वांगे तेल लावून भाजून घ्यायची आहेत। या प्रकारे सतत फिरवत राहून अगदी खरपूस अशी ही वांगी भाजून घ्यायची आहेत। या प्रकारची भरताची वांगी तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळतील। जर या प्रकारची वांगी नसतील तर गावरान जी वांगी असतात त्याचं देखील वांग्याचं भरीत अतिशय छान लागतं। इथे मी दोन्ही वांगी छान खरपूस अशी व्यवस्थित भाजून घेतलेली आहेत। आता ही वांगी थोडी थंड करून घ्यायची आहेत। थंड झाल्यानंतर याची वरची साल या प्रकारे काढून घ्यायची आहे। तेल लावून घेतल्यामुळे याची वरची साल पटकन निघून येते। इथे मी याची साल काढून घेतलेली आहे। आता याचे देठ देखील कट करून घ्यायचे आहे आणि वांगेमधून चेक करून पाहायचे आहे। बऱ्याच वेळेस वांगे आतमध्ये खराब निघण्याची देखील शक्यता असते, त्यामुळे वांगे व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। आता यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने हे वांगे पूर्णपणे या पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे। इथे मी पूर्णपणे बारीक असे हे वांगे तयार करून घेतलेले आहे। आता यानंतर यामध्ये काही साहित्य घालायचे आहे, त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक कट करून घातलेला आहे। इथे कच्चाच कांदा घालायचा आहे। यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे। यानंतर इथे मी साधारणतः 1 ते 1.5 चमचा भाजून घेतलेल्या शेंगदाण्याच्या या प्रकारच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, वरची टरफलं काढून घेतलेली आहेत। त्याचसोबत चवीप्रमाणे मीठ, अगदी थोडं लाल मिरची पावडर, कारण आपण हिरव्या मिरचीचा देखील वापर करणार आहोत। यानंतर अगदी हलकीशी साखर आणि अगदी थोडी जिरे पावडर घालायची आहे। त्याचसोबत इथे मी साधारणतः 1/2 वाटी दही घातलेले आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही लाल मिरची किंवा हिरव्या मिरचीचा वापर करू शकता। जर तुम्हाला दोन्हीमधील 1 मिरची पावडर वापरायची असेल तर ती वापरली तरीही चालेल, किंवा नुसती हिरव्या मिरची वापरली तरीही चालेल। आता दही घातल्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता वरून फोडणीसाठी 3 चमचे तेल गरम करून घेतले आणि याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे। आता मोहरी चांगली तडतडली की यानंतर यामध्ये थोडे जिरे घालायचे आहेत। त्याचसोबत इथे मी बारीक कट करून घेतलेली ही हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडा कढीपत्ता घातलेला आहे। आता तयार करून घेतलेली ही फोडणी या भरितामध्ये घालायची आहे। इथे हा तडका पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरीही चालेल, परंतु तडका घातल्यामुळे हे भरीत अतिशय छान टेस्टी बनते। त्यासोबत या प्रकारच्या फोडणीमुळे भरीत छान खमंग देखील बनते। आता सर्व साहित्य व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी हे मस्त आणि टेस्टी थोड्या वेगळ्या पद्धतीचं दह्यातलं वांग्याचं भरीत तयार आहे। हे वांग्याचं भरीत तुम्ही भाकरी पोळीसोबत खाऊ शकता किंवा अगदी साईड डिश म्हणून देखील खाऊ शकता। अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आणि घाई गडबडीच्या वेळेस बनवता येईल असं दह्यातलं हे वांग्याचं भरीत तुम्ही या प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।